अवैध गुटखा विक्री प्रकरणी 2 महिन्यांपासून गुन्हे शाखा आणि पुंडलिक नगर पोलिसांनी तुरुंगात टाकलेल्या 2 जणांनी तुरुंगातून बाहेर पडताच पुन्हा एकदा गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याचं समोर आलंय. दुचाकीवरून गुटख्याच्या गोण्या घेऊन जाताना पोलिसांनी एका आरोपीला पकडले तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झालाय. प्रभू मक्रिये असे अटकेतील आरोपीचे नाव आहे तर आरोपीच्या दुसऱ्या साथीदाराचे नाव अशोक कुर्ले असे आहे. जिन्सी पोलिसांनी आरोपींकडून 2 दुचाकी व 84,000 रुपये किमतीचा गुटखा असा सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. तर जिन्सी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने धाड टाकत आरोपी नजीर शेख रशीद शेख यास अटक केली आहे. तर त्याच्याकडून 86,000 पान मसाला व गुटखा जप्त केलाय. सदर कारवाई जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्ही एम केंद्रे यांनी उपनिरीक्षक दत्ता शेळके यांच्या पथकामार्फत केली आहे. त्यामध्ये पण आम्ही गुटख्याच्या अनुषंगाने मोठी कारवाई केली होती. त्याच्यामध्ये म्हणजे क्राईम ब्रँचची सुद्धा मदत घेतली होती. आणि काल 6 तारखेला आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की जिन्सी पोस्ट अंतर्गत बायजीपुरा या ठिकाणी एक इसम बेकायदेशीरपणे गुटख्याचा साठा करून जे पानठेले वगैरे आहेत त्यावर विक्री करत आहे अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आम्ही म्हणजे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर यांच्यासह जाऊन त्या ठिकाणी आमचे डीबी पथक व आम्ही त्या ठिकाणी रेड मारले असतात. त्या ठिकाणी आम्हाला जवळपास 84,000 बेकायदेशीर म्हणजे गुटख्याचा साठा जे की. प्रतिनिधी विजय सोनावणे सह आधार न्यूज औरंगाबाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.